ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.gnanabhaskar.com आणि 9422314001 किंवा 9422063933 वर। राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत। महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे, त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का याबाबत चर्चा सुरू होती। पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचले होते। अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे। नवीन निर्बंध फारसे काही नाही आहेत। आज पालकमंत्री महोदयाने सगळी गोष्टीचा डिटेल आढावा घेतला आणि जे निर्णय घेण्यात आलेले आहेत मी याच्या आधी आपल्याला वाचून दाखवला, फटाफट पुन्हा एकदा आपल्याला सांगतो। शाळा कॉलेजेस आणि स्कूल्स 31 मार्चपर्यंत बंद असतील, मात्र 10वी आणि 12वीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहेत। रात्री 11 वाजलेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे आणि एसेन्शियल ॲक्टिव्हिटीसाठी जे लोकं बाहेर पडतात त्यांच्यावर निर्बंध असणार नाही। जसे न्यूजपेपरचे वेंडर्स आहेत, दूधचे वेंडर्स आहेत, मेडिसिनवाले लोकं आहेत। रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स हे रात्री 10 वाजता बंद होतील, मात्र 10 वाजेपर्यंत जेव्हा ते कार्यरत असतात तेव्हासुद्धा ते 50% क्षमतेनेच ग्राहकांना सेवा देऊ शकतात। प्रत्येक रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी हा मॅन्डेटरी असणार आहे की त्यांनी हॉटेलच्या बाहेर एक तक्ता लावायचा आणि त्यामध्ये एकूण आसन क्षमता आणि त्यापैकी ऑक्युपाईड आसनांची संख्या हे डायनॅमिक पद्धतीने ते त्याच्यावर रिफ्लेक्ट करतील। रात्री 10 नंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला होम डिलिव्हरीसाठी 1 तासाभराची मुभा राहणार, 10 ते 11 होम डिलिव्हरी अलाऊ असणार आहे, मात्र त्या दरम्यान रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करता येत नाही। मॅरेजेस तसेच जे धार्मिक कार्यक्रम असतात तसेच जे अंत्यविधीशी संबंधित सगळे कार्यक्रम आहेत, दहन कार्यक्रम, दफन कार्यक्रम, दशक्रियाविधी, या कुठल्याही कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोक हे सहभागी होऊ शकत नाही आणि मॅरेजेस आणि इतर इव्हेंटसाठी जेव्हा पोलिसांची परवानगी लागेल तेव्हा जे जागा ओनर आहे त्यांच्यावर जे जबाबदेही देण्यात आलेली त्याला अजून कडक करण्यात येईल। यामध्ये जर व्हायोलेशन झाले तर व्हायोलेटर्स यांच्या विरुद्ध FIR करणे आणि तसेच जागा मालकांची जागा सील करणे, त्यांचा लायसन्स रद्द करणे इतपत कारवाई करण्यात येईल। मॉल्स आणि सिनेमा हॉल आणि तसेच जे नॉन एसेन्शियल मार्केट आहे हा सगळा रात्री 10 वाजता बंद होईल। सोसायटीज जे आहेत खाजगी त्यामधले जे क्लब हाऊसेस आहेत तेसुद्धा पुढील आदेश होईपर्यंत बंद असणार आहेत। आणि मात्र आता MPSC ची परीक्षा असल्यामुळे MPSC आणि UPSC से जे कोचिंग सेंटर्स आहेत आणि तसेच लायब्ररीज आहेत ते 50% क्षमतेने कार्यरत राहू शकतात। कारवाई मोठ्या प्रमाणावर होत आहे पोलिसांमार्फतही आणि थोडासा हे विषय सगळे संवेदनशील असतात। एखादा मॅरेज फंक्शनमध्ये पोलिसांची एंट्री, पोलिसांनाही तो थोडासा एम्बॅरेसिंग वाटते, जे आयोजक आहेत त्यांनाही वाईट वाटते, परंतु आज पालकमंत्री महोदयाने स्पष्ट सूचना दिली आहे की यासारखे जे परवानगी घेऊन जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये कुठलाही नियमभंग होत असेल तर अत्यंत कडक भूमिका घेऊन त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करायची आहे। येस शाळा कॉलेजेस स्कूल विद्यालय सगळी गोष्टी होय आज रात्रीपासून सुरू करणार। हॉटेल्सचा लिमिट पुन्हा एकदा सांगतो, हॉटेल्स जे आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत असू शकतात, मात्र 10 वाजेपर्यंत सुद्धा ते फक्त 50% क्षमतानेच कार्यरत असू शकतात। 10 ते 11 एक तासाभरासाठी ॲपची मदतीने किंवा हॉटेलचे स्टाफची मदतीने ते होम डिलिव्हरी करू शकतात पार्सलच्या, फूड पार्सलचा। येस जेव्हा आपण सामाजिक म्हणतो त्यामध्ये लग्न, साखरपुडा, डेथचे रिलेटेड रिच्युअल्स किंवा सोशल गॅदरिंग किंवा पॉलिटिकल गॅदरिंग हे सगळी गोष्टी आहेत, तर कुठल्याही प्रकारची गॅदरिंगसाठी 50% मर्यादा असणार आहे। आणि त्याच्यानंतर काय झालं नाही सी ऐकून घ्या, म्हणूनच आपली आवश्यकता आहे की कारण काय आहे की हा लोकांना आम्ही अपील करत आहोत।
पुढच्या दिवशी लग्न झाला, लग्नात उल्लंघन झाला, पोलिसांनी त्याच्यानंतर त्यांचं जे त्यांच्या हातात जे आहे ते केलं, अर्थात FIR गुन्हा दाखल केला, राईट. सो म्हणूनच आम्ही वारंवार अपील करत आहे की कोरोना जे प्रतिबंधक उपाययोजना आहे हा याचा सर्वात महत्त्वपूर्ण कणा आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे सगळे जे प्रतिबंध आहे याचा हेतू फक्त आणि फक्त हा याची खात्री करणे आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर झाला पाहिजे. आणि जेव्हा रेस्टॉरंटमध्ये लोकं बसतात, 2 तास 3 तास गप्पा गोष्टी करत असतात, तो दॅट बिहेवियर इज नॉट कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. सो असा हे सांगण्याचा तात्पर्य वारंवार हे सारखा जे पालकमंत्री महोदय मीटिंग घेतात किंवा जनतेला पोचण्याचा प्रयत्न करतात त्याचा हेतू एकच आहे की जनतेमध्ये या गोष्टीबद्दल जागृती आली पाहिजे आणि स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीवर जे सध्या जे नियंत्रण होता, निर्बंध होता, अर्थात ते 50% क्षमतेने चालू होते तेवढाच आहे. निश्चितरित्या पोलीस सक्रिय भूमिका यामध्ये घेणार आहेत. आज दोन्ही पोलीस आयुक्त होते, IG होते, लोकल SPही होते आणि त्यांना पालकमंत्री महोदयाने स्पष्ट सूचना दिली आहे की पोलिसांचा प्रेझन्स वाढला पाहिजे. संध्याकाळी गार्डन्स बंद राहणार आहे, सकाळच्या 17:00 हे गार्डन सुरू राहतील. याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की जे मॉर्निंग वॉकर्स आहेत आणि जे सकाळी जे व्यायाम करतात, बरेचसे असं दिसण्यात येते की संध्याकाळी मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज गार्डनला असतात ते स्पोर्ट्स रिलेटेड असतात किंवा मुले खेळतात किंवा अशा प्रकारची असतात. पण जे सकाळचे मॉर्निंग वॉकर्स आहेत, सकाळी 6-7 ते व्यायामाच्या दृष्टीने येतात, त्या सकाळी गार्डन सुरू राहतील पण संध्याकाळी गार्डन्स बंद राहणार आहेत. वॅक्सिनेशनबद्दल खूप डिटेल विचार झालेला आहे आणि जसा मी ऑलरेडी सांगितलं आपल्याला की एक आकडाच मांडण्यात आला आहे की 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे पुणेसारखे सिटीमध्ये जिथे पॉझिटिव्हिटीचं प्रमाण जास्त आहे, जिथे ॲक्टिव्ह केसेसची संख्या जास्त आहे, जर एक अपवादात्मक धोरण तयार होऊ शकला आणि आम्हाला मुभा मिळाली तर निश्चितरित्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये आपल्याला रिलीफ मिळेल. वॅक्सिनेशनचं प्रमाण वाढलं आहे. 16 जानेवारीला पुणेमध्ये 31 वॅक्सिन सेंटर्स होते, जे आता 10 मार्चला लेस दॅन 2 मंथ्समध्ये ते 7 पटने वाढून 208 सेंटर्स सध्या झालेले आहेत.